महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यान प्रवासाच्या रौप्य महोत्सवानिमित्त साहित्यिकांच्या जीवन प्रवासावरील विशेष व्याख्यानमाला कथा त्यांच्या सर्जनाची दिनांक 15 ते 21 जुलै 2020 दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूज चॅनलच्या यूट्यूब फेसबुक आणि वेबसाईटवरून थेट प्रक्षेपण. प्रायोजक वैद्य खासगीवाले, जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुणे मुंबईत त्याचा जास्त प्रभाव आहे. त्यामुळे शासनाने 10 दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी केले आहे. मी डॉक्टर रमण गंगाखेडकर बोलतोय. महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे कोरोनाची, ही दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचं आपल्याला आढळून येतं. याच्या विरुद्ध म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढचे 10 दिवस लॉकडाऊन पुण्यामध्ये लागू करायचं ठरवलेलं आहे. आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की लॉकडाऊन ही वेळोवेळी करण्याची बाब नाही, कारण ह्याचेही आर्थिक परिणाम खूप जास्त असतात. त्यामुळं हा जो कुठला लॉकडाऊन आला आहे, ह्याला आपल्याला यशस्वी करणं शेवटचा लॉकडाऊन असं समजून जर आपल्याला ठेवायचं असेल, तर त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी हा आपलं हे ठरवलं पाहिजे की आपण हा लॉकडाऊन तोडणार नाही. पुढचे जे 10 दिवस आहे त्यामध्ये मी घरात राहणार, घरामध्ये राहत असताना सुद्धा घरामध्ये सेफ डिस्टन्स मी मेंटेन करणार, माझी हँड हायजीन म्हणजे मी हात कसे काय स्वच्छ ठेवणार हे जे वारंवार सांगण्यात येतं हे पण ह्याचंही मी पालन करणार आणि मास्क घालणार. परंतु सगळ्यात मोठी बाब जर काही असेल तर प्रत्येक नागरिकाने एक लक्ष ठेवलं पाहिजे की घरातल्या कुठल्याही कुटुंबामधल्या कुठल्याही व्यक्तीला जर ताप किंवा खोकला किंवा अशासारखी जी काही लक्षणं जर उद्भवली तर त्यांनी स्वतःहून पुढं येऊन आपली तपासणी करून घ्यावी. म्हणजे यामुळं जे काय रिझर्वायर आहे या इन्फेक्शनचं ते छोटं करण्यामध्ये आपल्याला एक संधी मिळेल. आणि जर रिझर्वायर जर छोटं झालं तर मग या कोरोनाचा जो प्रसार आहे त्यावरती आळा येऊ शकेल. पण प्रत्येकाने जर साथ दिली तरच हे शक्य आहे. आज प्रत्येकाने हेही समजणं जरुरीचं आहे की प्रत्येक व्यक्ती हा फ्रंटलाईन वर्कर झालेला आहे. फ्रंटलाईन वर्कर्स हे फक्त डॉक्टर्स किंवा जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते तेवढेच नाही, पण जसं लॉकडाऊनमुळे नंतर जे काय वाढ दिसायला लागली लॉकडाऊन झाल्यानंतरची, त्यामुळं प्रत्येकाने स्वतःला फ्रंटलाईन वर्कर समजावं. ही जे काय हे कोरोनाची रोकथाम आहे हे फक्त शासनाचं काम नाही, यामध्ये प्रत्येक नागरिकाचं सहकार्य हे सुद्धा अपेक्षित आहे. त्यांनी पण पुढाकार घ्यावा आणि हा लॉकडाऊन यशस्वी करावा.